ठळक घडामोडींचे प्रायोजक साईदीप सागर कलेक्शन कोपरगाव। जगभरावर ओढवलेलं कोरोनाचं संकट टळून जग पूर्वपदावर येऊ दे, शिर्डीकरांचं साईबाबांना साकडं, घरोघरी साईस्तवन मंजिरीचं पठन करत प्रार्थना। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानुसार थाळीसह घरोघरी घंटानाद। डॉक्टरांसह आरोग्य सेवकांप्रती नागरिकांनी टाळ्या वाजवत व्यक्त केली कृतज्ञता। प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला जनतेचा मोठा प्रतिसाद। अहमदनगर जिल्हा पूर्णतः ठप्प। शिर्डी राहता कोपरगावसह श्रीरामपूरच्या रस्त्यांवर पूर्णपणे शुकशुकाट। अनेक ठिकाणी अभूतपूर्व शांतता पसरल्याचं चित्र। कोरोनाला हरवण्यासाठी जनता कर्फ्यू पाळत राहुरीसह कर्जत, शेवगाव पाथडीकरांनीही दाखवली एकजूट। दिवसभर व्यवहार ठप्प, रस्तेही निर्मनुष्य झाल्याचं प्रथमच चित्र। कोरोना नावाच्या युद्धाशी एकजुटीनं लढूयात, नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचे जनतेला आवाहन। तर विश्व आपत्तीवर आत्मचिंतन हाच उपाय असल्याचं आत्मा मालिकच्या संत परमानंद महाराजांचं मत। आणि मूळ धरणातून पाणी पुरवठा होणाऱ्या सोनई करसगाव पाणी योजनेचा वीज पुरवठा खंडित केल्यानं 21 गावांवर पाणी संकट। दूर मंत्र्यांच्या मतदारसंघातील नागरिक चिंतेत, मंत्री गडाखांसह तनपुरेंनी लक्ष देण्याची नागरिकांची मागणी।